नमस्कार, मी दीप्ती. करिअर वे या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आपण आज बोलणार आहोत सरकारी नोकऱ्यांमधल्या करिअरच्या संधी याबद्दल. या विषयाबद्दल आपण आधी देखील बोललेलो आहोत वेळोवेळी, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता नेहमीप्रमाणे आजच्या देखील भागात आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक संजय मोरे. त्यांचं आपण स्वागत करूया. तुमचं स्वागत मनापासून संजय सर. तुम्ही आम्हाला येऊन खूप मौलिक मार्गदर्शन करत असता, त्या त्या वेळेला वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात, त्यांच्या काही प्रवेशिका मागवल्या जातात आणि परीक्षा होतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करत असता. आता सध्याच्या या काळामध्ये कुठल्या कुठल्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी हाऊ टू गो अबाउट इट, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. आपण एकदा प्रेक्षकांना फोनचं आवाहन करूया. 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता आणि या सरकारी नोकऱ्यांमधल्या करिअरच्या काय काय संधी आहेत ते जरूर जाणून घेऊ शकता. आपण इथे चर्चा सुरू करतोय. तर माझा पहिला प्रश्न, आता सध्या LIC मध्ये महत्वाच्या पदांवरती भरती होणार आहे, त्यासाठीची परीक्षा होणार, त्याबद्दलची माहिती द्या सुरुवातीला. LIC मध्ये डबल ओ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अशी पोस्टसाठी भरती होणार आहे. असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर याच्यासाठी तीन वेगवेगळ्या त्यांनी ग्रुप तयार केलेले आहेत. एक डबल ओ जनरलिस्ट, ज्यांना ग्रॅज्युएशनला 55% आहेत, ते अर्ज करू शकतात. डबल ओ CA ICWA असं आपण म्हणूया की दुसरी स्टेज, हे अर्ज करू शकतात. आणि ज्यांना ऍक्च्युरीज मध्ये पदवी घेतलेली आहेत ते डबल ओ म्हणून काम करू शकतात. असे तीन वेगवेगळ्या लोकांसाठी हे अर्ज आलेले आहेत. बरं, याच्यामध्ये पात्रता, किमान पात्रता काय असते? अर्थात त्यांनी ग्रुप केले हे तर तुम्ही सांगितलंच, पण किमान पात्रता जर ग्रॅज्युएशन असेल तर त्यामध्ये काही किमान इतके टक्के गुण हवेत असं काही आहे का? बरोबर आहे, 55% ग्रॅज्युएशनला पाहिजेत. तुम्ही LIC WO जनरलिस्ट ह्या पोस्टसाठी बसणार असाल तर ग्रॅज्युएशनला तुम्हाला 55% हवेत, तर तुम्ही ह्या परीक्षेस पात्र आहात. बरं, आणि WOच्या नंतरची पोस्ट तुम्हाला साधारणपणे 3 वर्षानंतर AO ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. बरं, डबल AO या पोस्ट बद्दल आणखी थोडं आम्हाला सांगा, नेमकी काय किती अधिकाराची ही पोस्ट असते आणि काय काम असतं? WO असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ह्याला आपल्या ऑफिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करायचं असतं, पण हा अगदी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नसतो, म्हणून याला असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. LIC सगळ्यात मोठी कंपनी आहे जी भारतातली, म्हणूया त्यापेक्षा जगातली नंबर वन अशी ही कंपनी आहे. सगळ्यात मोठी उलाढाल होते विम्याचा काय हप्ता असायला पाहिजे, नुकसान कधी होईल का, जोखीम किती आहे. आता तुम्ही LIC एक नवीन जीवन वर्षाची रोज ऍड बघताय, ही काय नवीन योजना अशा आणता येतील का, ह्या सगळ्या कल्पना यांना मांडायच्या असतात. बरं, मांडायच्या असतात आणि राबवायच्या असतात, राबवून घ्यायच्या असतात. बरं, आता या परीक्षेसाठी किंवा या पदासाठीची तयारी कशी करायची? या तीन ग्रुपवाल्यांसाठी परीक्षा एक असते, मात्र त्याची वेगवेगळी तयारी या तिघांनाही, अर्थात आधीचा पार्श्वभूमी अभ्यासाची वेगळी असल्यामुळे वेगवेगळी तयारी करावी लागत असणार आहे.